या कंत्राटी काम ठेकेदारांकडे जी काम करणारी मुलं आहेत त्याच्यामध्ये 95-90% मुलं ही मराठी आहेत, आणि या मराठी मुलांचं ठेकेदारांकडनं जे नॉन मराठी ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं शोषण केलं जाते। सुरुवातीला हा प्रश्न फक्त कायद्याने वागा लोक चळवळीच्या अंतर्गत होता, परंतु कामगारांचं हित पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा प्रहार संघटना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल ह्या चळवळीमध्ये आता उतरलेला आहे आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहे। माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, प्रहारची भूमिका या संदर्भात काय असेल? प्रहार जनशक्ती पक्ष हा सुरुवातीपासूनच कंत्राटी कामगारांच्या सोबत आहे। कायद्यानी वागा लोकचळवळीने हा विषय उचलल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त यांना ह्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला, त्यांना ती निदर्शनास आणून दिली बाब, पण अद्याप जर कारवाई होत नसेल तर आम्ही वंदनीय बच्चू कडू साहेबांच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बच्चू कडू साहेबांच्या मार्फत याच्यामध्ये लक्षवेधी मांडण्याची पूर्णपणे तरतूद करण्यात आलेली आहे। त्या प्रकारचा ड्राफ्ट हा वरती पाठवण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये याची लक्षवेधी नक्कीच लागेल आणि कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यानी वागा लोक चळवळीसोबतच प्रहार जनशक्ती पक्ष हा देखील यांच्यासोबत मैदानामध्ये यांच्या हाताशी खांद्याशी खांदा लावून उभा असणार आहे। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगार संघटना आहे आणि ती संघटना चांगल्या प्रकारे काम करते, परंतु कायद्याने वागा चळवळीने जो कंत्राटी मुलांचा विषय घेतलाय तोही विषय खूप महत्त्वाचा होता, जिनियन आहे, त्या विषयावरही काम झालं पाहिजे। या कंत्राटी काम ठेकेदारांकडे जी काम करणारी मुलं आहेत त्याच्यामध्ये 95-90% मुलं ही मराठी आहेत आणि या मराठी मुलांचं ठेकेदारांकडनं जे नॉन मराठी ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं शोषण केलं जाते आणि या मुलांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायद्याने वागा लोक चळवळीबरोबरच काम करते, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांचे विचारही आम्हाला पटतात, आमची संघटना आहे, आमची संघटना मराठी लोकांसाठी काम करते, या मराठी मुलांच्या मागे आम्ही ताकदीने उभे आहोत आणि या मुलांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या मुलांच्या मागे ठामपणे उभी असेल, कायद्याने वागा लोक चळवळीवर असेल। मी राजू रसकोडकरांचं अभिनंदन करतो की हा फक्त उल्हासनगर महापालिकेचा विषय नाहीये, हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मुलांचा आहे आणि त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे। माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भरत गंगोत्री। आपको क्या लगता है कि उल्हासनगर महानगर पालिका में जो कॉन्ट्रैक्ट बेसिस पे लेबर से उनका शोषण होता है और एक कायदेने वागा जो मूवमेंट है उनके लिए लड़ती है, तो क्या आप अपने पक्ष के स्तर पर इस विषय को आगे बढ़ाएंगे, क्या अधिवेशन में इस बारे में आवाज उठाएंगे? पहले तो मैं कायदेने वागा का जो संस्थापक है राज असोरकर उनको बधाई दूंगा कि इन्होंने कामगार लोगों का जो मुद्दा इन्होंने उठाया उनके हित के लिए वो लड़ रहे हैं और उनके हित के लिए आज वो उपाशन की तैयारी कर रहे हैं। और रही बात हमारे पक्ष की, तो ये 100% मैं मुद्दा उठाऊंगा क्योंकि मेरे को पहले मालूम नहीं था कि भाई इतना इनका शोषण होता है। जब राज जी से मेरी डिस्कस हुई उसके बाद ही हमें पता चला कि ये किस तरह से कॉरपोरेशन से पैसे भी उठाते हैं और कामगार लोगों को हक भी नहीं दे पा रहे हैं। तो ये चीज़ें सब राज जी के माध्यम से मालूम पड़ी। अगर इस तरह से शोषण होता है या शहर का भी शोषण हो रहा है तो ये चीज़ें सब शहर के सामने आनी चाहिए और राज्य को हमारा तरफ से पूरी राष्ट्रवादी पार्टी की तरफ से आपके पक्ष सृष्टि से इस बारे में किस तरह से मदद चाहेंगे? मैं ये मुद्दा हमारे जो विरोधी पक्ष नेता है अजीत दादा पवार साहब उनके सामने रखूंगा और इन कामगारों लोगों के लिए हक के लिए हम पूरी तरह से लड़ेंगे और दादा भी इसमें हमें पूरी मदद करेंगे। प्रत्येक हात येथे तलवार होत आहे, श्रमिका तुझ्या लढ्याला अशी धार येत आहे।